ताजे व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनी मध्ये मी सुनील बेलदार आपणा सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण मालेगाव तालुक्यातील दाभाडी पुण्यक्षेत्रामध्ये आहोत। आज दाभाडी पुण्यक्षेत्रामध्ये एक नवीन इतिहास घडत आहे, तो म्हणजे प्रसार माध्यमाच्या इतिहासातला पहिला दिवस ज्या प्रसार माध्यमांनी आजपर्यंत मनोज जरांगे पाटील असतील, मराठा आरक्षण संदर्भातील जे काही आंदोलन असतील, या कुठल्याच आंदोलनाला प्रसार माध्यमांनी आजपर्यंत पाठिंबा दिले नाही, परंतु आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीने या आधी केलंय, पुढेही करणार आणि भविष्यातही करत असणार, कारण प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज निर्भीड निष्पक्षपणे आपली पत्रकारिता करते। आणि याच अनुषंगाने आज आपण दाभाडी पुण्यक्षेत्रामध्ये आले आहोत। आता जर आपण माझ्या बाजूला बघाल तर माझे सर्व सहकारी बांधव प्रबंधभूमीचे जे काही पत्रकार असतील ते सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। उपस्थित असण्याचं कारणही तेवढंच महत्वाचं आहे। आज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून दाभाडी पुण्यक्षेत्रामध्ये आजचा आंदोलन साखळी उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि या साखळी उपोषणाला आज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीने आपला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आज दिवसभरामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्नप्राशन जलप्राशन न करता प्रबंधभूमीची सर्व टीम आज या साखळी उपोषणाला पाठिंबा देणार आहेत। सोबतच आपण या ठिकाणी बघाल तर दाभाडी पुण्यक्षेत्रामधील जे काही मराठा समाजातील समाज बांधव असतील त्यांची देखील या ठिकाणी उपस्थिती लक्षणीय आहे। आपला पक्ष आपलं सगळं राजकारण बाजूला ठेवत दाभाडी पुण्यक्षेत्रातील हे मराठा समाजातील समाज बांधव आज आपल्या समाजाला आरक्षण मिळावं, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं यासाठी ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी, सोबतच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ते या ठिकाणी सतत पुढील 60 दिवस महाराष्ट्रातल्या इतिहासातलं पहिलं साखळी उपोषण जे तब्बल 60 दिवस सुरू असणार आहे ते आज हे दाभाडी पुण्यक्षेत्रामध्ये असणार आहे। मराठा समाजातील सर्व समाज बांधव या ठिकाणी आजपासून पुढील 60 दिवस म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शासनाने जो शब्द दिला 2 जानेवारीपर्यंतचा 2 जानेवारीपर्यंत हे साखळी उपोषण सुरू असणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून या ठिकाणी समाज बांधव उपस्थित आहेत आणि याच उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। या संदर्भात आपण आज इथल्या प्रबंधभूमीच्या टीमशी संवाद साधणार आहोत, कारण प्रसार माध्यमातील पहिलं असा चॅनल आहे जो जो या साखळी उपोषणाला पाठिंबा देत आहे। आपण या संदर्भात प्रबंधभूमीच्या टीमशी सर्वात आधी संवाद साधणार आहोत, कारण त्यांचा हा उपोषणाला पाठिंबा देण्यामागचा उद्देश काय, एक सर्वसाधारण पत्रकार बांधव म्हणून या पत्रकार बांधवांना काय वाटतं हे देखील आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी चांदर तालुक्याची बुलंद तोफ, चांदर तालुक्याचे आमचे टेक्निकल ब्युरो वैभव भांबर सर आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधणार आहोत। भांबर सर, एक सर्वसाधारण पत्रकार म्हणून पत्रकार हा विषय वेगळा ठेवूया, एक समाज बांधव म्हणून समाजाकडे देणं लागतं या उद्देशाने तुम्ही आज या ठिकाणी साखळी उपोषणा पाठीमध्ये येत आहे, काय सांगाल? सर्वप्रथम मी प्रबंधभूमी टीमचे खरोखर आभार व्यक्त करतो, कारण एक आमची जी प्रबंधभूमी चॅनलची टीम आहे ही टीम जवळपास 70 पत्रकारांची टीम आहे आणि या 70 पत्रकारांमध्ये फक्त 7 ते 8 लोक हे मराठा समाजाचे आहेत आणि या 7 ते 8 लोकांसाठी किंवा मग या उपोषण या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमचे मुख्य संपादक आणि पूर्ण चॅनलने जो पाठिंबा दिला खरोखर खूप अभिमान वाटतो की मी अशा चॅनलमध्ये काम करतो आणि अशा परिवारामध्ये काम करतो। दुसरे आभार मानेन ते मी दाभाडी नगरीचे मानेन, कारण एक माननीय सन्माननीय मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभारला त्या लढ्यामध्ये तब्बल 7 दिवस नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दाभाडी पहिलं गाव असं आहे की जे तब्बल 7 दिवस हे उपोषण सुरू ठेवणार आहे, त्यामुळे दुसरे आभार मी दाभाडी नगरीचे मानेन। त्याच पद्धतीने आरक्षण हे खरोखर आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्ही मिळवणारच। बऱ्याच लोकांचा समज असं होतं की कुणबी आणि मराठा या 2 जाती आहेत, पण तुम्ही जर कुणबी या ओबीसी याच्यामध्ये जर तुम्ही जर जाती बघितल्या त्याच्यामध्ये सलग 2 जातीं उल्लेख केला जातो, तो म्हणजे कुणबी मराठा आणि मराठा कुणबी। याच्यावरून समजतंय, सर्वांना समजतं की ह्या 2 जाती एकच आहेत, तरी या 2 जातींवरनं आज सध्या वाद सुरू आहेत, आरक्षण द्यायचं की नाही हा इथं या ठिकाणी मुद्दा उभारला जातोय। दुसरा मुद्दा असा की बरेच काही नेते मंडळी आहेत, आमदार असतील, मंत्री असतील, त्यांचा ते मराठा समाजाचे असताना देखील ते मराठा आरक्षणाला विरोध करताय, त्यामध्ये मी आता त्यांची नावं घेत नाही, परंतु त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा, त्यांना सांगायचंय की तुम्ही म्हणताय की आम्हाला आरक्षण नकोय, आम्ही मराठा असताना आम्हाला आरक्षण नकोय, मनोज जरांगे का म्हणताय की सर्वांना द्यायचं? साहेब, माझा तुम्हाला एक असा प्रश्न आहे की तुमच्याकडे
जर लाखोंनी करोडोंनी संपत्ती पडलेली, तुमच्या पिढ्या सापूरच्या सात पिढ्या काही न करता बसून खातील, इतका पैसा तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुम्हाला आरक्षणाची गरज काय? हा खूप मोठा फरक पडतो. याच्यामुळे जे ग्रामीण भागातील आहेत, जे साधारण कुटुंबातील व्यक्ती आहेत, त्यांना खरी आरक्षणाची गरज काय त्यांना माहिती. तुमच्याकडे जर एवढं भरमसाठ तुमच्याकडे जर धनदौलत जर तुमच्याकडे आहे, तुम्हाला आरक्षणाची कुठल्याही प्रकारची गरज नाही. त्याच पद्धतीने काही लोक असे आहेत की जे वकील क्षेत्रात आहेत आणि ते पण आरक्षणाला विरोध करताय. त्यांना मी एकच सांगेल की आपल्याकडे एक मन आहे की हाती चेले बाजार आणि कुत्ते भोके हजार. ठीक आहे, समजा नाही समजून घ्यावे. मी थांबतो इथे. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. नक्कीच सर्वसामान्य पत्रकार बांधव असेल त्यांच्या देखील प्रतिक्रिया कळवत आहेत. या ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा.